सोलापुरातील कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. 15 ऑगस्ट पासून शहरातील सर्व बाजारपेठा सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत चालू राहणार आहेत. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याकरता राज्य शासनाकडून राज्यभरात काही निर्बंध लादण्यात आले होते. मागील अनेक महिन्यांपासून कोरोना महामारीच्या कारणामुळे राज्यभरातील अर्थकारणाची चक्र देखील थंडावली होती. त्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्य मजूर वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून वारंवार होणारी मागणी लक्षात घेऊन राज्य शासनानं ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा परिक्षेत्रात लावलेल्या निर्बंधाला 15 ऑगस्ट पासून शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात देखील सुधारित मार्गदर्शक सूचना शासनाकडून पालिका आयुक्तांना प्राप्त झाल्यात. शासन निर्णयानुसार 15 ऑगस्ट पासून शहरातील सर्व बाजारपेठा सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत आठवडाभर खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय शहर परिसरातील सिनेमागृह, नाट्यगृह आणि मल्टीप्लेक्स मॉल, धार्मिक स्थळ आणि मंदिरं शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. 15 ऑगस्ट पासून शासनाच्या नियमाप्रमाणे शहरामध्ये निर्बंधामध्ये शिथिलता आणत आहे. त्या शिथिलता असा असणार, दुकान सकाळी 7 वाजतापासून रात्री 10 वाजतापर्यंत सुरू राहतील आणि उपकार हॉटेल्स उपाहारगृहे 50% क्षमतेने सुरू राहतील. सकाळी 7 वाजतापासून रात्री 10 वाजतापर्यंत सुरू राहणार आणि पार्सल सेवा 11 वाजतापर्यंत त्यांच्या मुभा राहणार आहे. आणि शॉपिंग मॉलमध्ये पण सकाळी 9 वाजतापासून रात्री 10 वाजतापर्यंत त्यांच्या सुरू राहणार आहे. आणि जिम्नॅशियम, योगा सेंटर, सलून आणि या सेंटर्समध्ये स्पोर्ट्समध्ये पण सकाळी 7 वाजतापासून रात्री 10 वाजतापर्यंत सुरू असणार.